महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावली पाहिजे आणि तातडीने महिला सुरक्षिततेला प्राधान्य दिलं पाहिजे. निर्भयाच्या घटकातील गाड्या ह्या वापरल्या जातात जे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. महिला सुरक्षितता हे कुठल्याही सरकारचं प्राधान्य असलं पाहिजे आणि महिला कशाला, नागरिक सुरक्षितता, मग महिला असू दे किंवा पुरुष, असा आपण भेदभाव का करावा. नागरिकांना सुरक्षिततेसाठी खरं तर होम मिनिस्ट्री असते, गृह खातं असतं आणि गृह खात्याला एक फंड आहे, निर्भया फंड, जो माननीय डॉक्टर मनमोहन सिंगजींनी सुरू केला होता की महिला सुरक्षिततेसाठी हा निर्भया फंड द्यावा आणि तो प्रत्येक राज्याला केंद्राकडून येतो आणि तो फक्त महिला सुरक्षिततेसाठीच अलॉटेड हा फंड आहे. अशी परिस्थिती असताना या VIPs, आता मला विचाराल तर भारतातला प्रत्येक नागरिक हा VIPच आहे, तर हा भेदभाव कशासाठी, हे दुर्दैवीय आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावली पाहिजे आणि तातडीने महिला सुरक्षिततेला प्राधान्य दिलं पाहिजे अशी आमची आग्रही भूमिकाही राहील आणि विनंती. तुटून गेलेले आहेत परंतु गृह विभागाकडनं याबाबत कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये, मुख्यमंत्र्यांनी यावर कुठलंही भाष्य केलेलं नाहीये. अर्थातच हे दुर्दैव आहे की अर्थातच जर 24 तास झाले असेल आणि काहीच रिएक्शन आली नसेल तर अर्थातच हे गृहमंत्री किंवा त्यांचं मंत्रालय की महिला सुरक्षिततेबद्दल किती कॅज्युअल आहे. काल जी घटना झाली त्याच्यात एक मूल दगावले, किती दुःखद घटना आहे. अशी पार्श्वभूमी असताना अर्थातच गृह मंत्रालयाने याच्यात जे हे त्यांचं अपयश आहे हे आपल्याला सगळ्यांना दिसून येतं. प्रवक्ते किरण पाऊसकर मध्ये म्हणतात, मला कोण म्हणलं माहिती नाही, मी वर्तमानपत्रात जी बातमी वाचली त्याच्यावरनं मी बोलले, वर्तमानपत्रात जे आलं त्याच्यावरून मी माझं भाष्य केलं आणि असं असेल तर गृहमंत्र्यांनी स्वतः याचं क्लॅरिफिकेशन द्यावं.